नमस्कार, मी अनिता अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे नवरात्र स्पेशल कडाकण्या. म्हणजे या नवरात्रात बनवल्या जातात देवीला नैवेद्यासाठी. ह्या नवरात्रात पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी आपल्या सवडीप्रमाणे बनविल्या जातात. तर त्या कशा बनवायच्या ते आपण बघूया. त्याकरता मी घेतला आहे अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि कपाने घेतले तर चार कप मैदा आहे. हा चार कप मैद्याकरता मी मोहनासाठी तेल घेतलेलं आहे पाव कप. हा लावण्यासाठी मैदा थोडा वेगळा घेतलेला आहे. पाव टीस्पून हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला. आता आपण आधी हे तेल छान गरम करून घेऊया. मैदा इथे मी चाळून घेतलेला आहे छान. आणि तुम्ही पाव किलोच्या पण करू शकतात. पाव किलोत पण म्हणजे ह्याचे घड बनवले जातात. पूर्वी असं गावी असं पत्र्याचं म्हणजे पत्र्याच्या पट्ट्यांचं किंवा लाकडाच्या कामट्यांचं असं फुलोरा म्हणून चौकोनी मिळायचं आणि त्याला सात हूक अडकवलेले असायचे आणि त्या हुकाला हे कडकणीचा घड बांधला जायचा. तर हे पाच पाच गोल पुरीसारखे बनवायचे असतात. एक घड पानांच्या आकाराचा बनवायचा असतो आणि एक घड देवीचे पूर्ण साज बनवायचे असतात. असे सात घड बनवावे लागतात. ते पाव किलो मैद्यात होतात. माझ्याकडे घरात सर्वांना ह्या कडकण्या खूप आवडतात त्यामुळे मी जास्तच करते. म्हणून मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. यात आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. साधारण एक टीस्पून मीठ बस होतं. आणि आमच्याकडे ह्या अशा मिठाच्याच करतात. काही लोक गोडही करतात. तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे गोड पण करू शकता किंवा आमच्याकडे नाशिकला सांजोऱ्या पण बनवतात. ज्याच्या त्याच्या देवाऱ्यात अशी पद्धत असते तर त्या सांजोऱ्या मी नंतर दाखविणार आहे. नक्की सांजोऱ्या कशा बनवायच्या त्या. हे छान सगळं मिक्स करून घेतलं आहे मीठ आणि हळद. आता आपल्याला यात हे तापलेलं मोहन घालायचं आहे आणि एकीकडे असं मिक्स करायचं आहे. पूर्ण मैद्याला ते असं लागलं पाहिजे त्यामुळे खुसखुशीत होतात. तुम्ही थंड तेल टाकलं तर त्या नरम होणार. ह्या एकदम खुसखुशीत आणि भरपूर दिवस ह्या टिकतात. तुम्हाला जर एरवी खायच्या असतील तर तुम्ही यात थोडी ओबडजोबड जिरे मिक्सरला वाटून तेही टाकू शकतात. त्याही अतिशय छान लागतात चहाबरोबर. पण यात देवीच्या नैवेद्याकरता असतात म्हणून मी यात जिरं घातलेलं नाही. सगळ्या मैद्याला हे पूर्ण गरम तेल लागलं पाहिजे. हे असं चोळून घ्यायचं आहे छान. आता याचा आपल्याला छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून हळदही अगदी थोडीच टाकायची म्हणजे अगदी छान लाईट लेमन कलर येतो. खूप छान आहे. खुसखुशीत लागतात मस्त. मी सातव्या दिवशी बनवत असते पण आज पाचवा दिवस. त्याकरता मी तुमच्याकरता आधी दाखवते आहे म्हणजे तुम्हालाही बनवायला बरं पडेल. हे बघा बरोबर पाव लिटर पाणी लागलेलं आहे आणि मस्त हे बघा एकदम छान असा गोळा आपला इथे तयार झाला आहे. तो छान असा दोन तीन मिनटं मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि लगेच लाटायला सुरुवात करायची आहे. आता ह्या बघा ह्या आपल्याला अशा
असा छोटासा गोळा घ्यायचा, कारण ह्या पातळ असतात, ह्या फुगायला नाही पाहिजे, प्लेनच झाल्या पाहिजे. म्हणून हा हे बघा एवढाच गोळा घ्यायचा आहे, आणि याच्या अशा 5 पुऱ्या लाटून घ्यायच्या. म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे 5, नंतर शेवटी पूर्ण दाखवणार आहे, पण आधी थोड्या थोड्या लाटून दाखवते. मैदा घ्यायचा आणि अशी छान पातळपुरी लाटून घ्यायची आहे. हे बघा किती छान आपली पुरी मस्त झालेली आहे, कडकणी म्हणतात याला. बघा अशी पातळ झाली पाहिजे, आणि ही अशा पेपरवर ठेवायची. म्हणजे या सगळ्या बनवून घेतल्या जातात आणि मग तळल्या जातात. मी आणखी एक तुम्हाला दाखवते. हे बघा आम्ही दोन तुम्हाला लाटून दाखवले. आता आपण पानांच्या आकाराच्या जी खायची पानं असतात पूजेची, पण ह्या अशा लांबटच दाखवते मी. हे बघा ह्या अशा पानांच्या आकाराच्या पण 5 बनवायच्या आहेत. आता मी ही एक लांबट लाटून घेतलेला आहे, याची आपल्याला बनवायची फणी. फणी करता यास आपण काढून घेणार आहोत. आणि याला अशा शिरा देऊन घेणार आहोत. बघा आपली फणी इथे तयार झाली आहे. ही बघा आता आपल्याला वेणी बनवायची आहे. वेणी करता असा एक गोळा घेऊन त्याच्याशी रोल लांबट असं बनवून घ्यायचं आहे. हे बघा एक घेऊन मी त्याचे 3 भाग केले, आणि एक एक भाग आपल्याला असा बनवून घ्यायचा आहे. पातळ करायचं आहे, एकदम पातळ नाही. मी दाखवते तुम्हाला. हे बघा आपले हे 3 लंबुटके असे बनवून झाले. त्याला असं जॉईंट करायचं इथे 3, आणि अशी छान वेणी घालायची आहे. हे बघा आपली वेणी कशी घालतो तशीच वेणी घालायची आहे. ही बघा मस्त वेणी आपली तयार झालेली आहे. त्याला एक एक अशी चीर देऊन घ्यायची आहे. बघा किती छान इथे आपली वेणी तयार झालेली आहे. आता आपण जोडवे बनवून घेऊया. जोडवे पण अगदी सोपे आहे.
छोटे छोटे चार जोडवे बनवायचे आहेत आपल्याला। हे बघा असं, हे जोडवं झालं, असे मी चार बनवते। आता पुन्हा मी एक हे लांबट लाटून घेतलेलं आहे, याचं आपल्याला विड्याचं पान बनवायचं आहे। हे विड्याचा असा देठ, आणि मग याला असा शेप द्यायचा आहे। हे बघा आपलं एक पान तयार झालेलं, एकच बनवायचं आहे हे बघा। आता आपण कुंकवाचा करंडा बनवणार आहोत। असं गोल वाटीसारखं बनवायचं आहे आणि हे सर्वात शेवटी तळायचं। वेणी, हे खोबऱ्याच्या वाट्या, म्हणजे तोपर्यंत ते सुकतं आणि आतून पण छान कुरकुरीत होतं ते। असं थोडं जाड असल्यामुळे ते आत मऊ राहत नाही, तुम्ही जर लगेच तळलं तर ते आत नरमच राहील। सगळ्या कडकण्यात तळून झाल्यावर मग तळायचं आहे। पूर्वीचे बघा करंडे असायचे कुंकवाचे, तसा आपल्याला हा करंडा बनवायचा। आता यावर आपल्याला झाकण बनवायचं आहे करंड्याचं, तर असा छोटासा गोळा घ्यायचा, असा चपटा करायचा आहे आणि त्याला असं मधून असं वरटोक काढायचं आहे। बघा कुंकवाचा करंडा आपला इथे तयार झालेला आहे। आता आपण खोबऱ्याच्या वाट्या बनवणार आहोत, त्याकरता पण छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा छोटासा गोळा घेतला आहे खोबऱ्याची वाटी। सोपं आहे ते, फक्त असं वाटीसारखं करायचं आहे। खोबऱ्याची वाटी कशी असते तसं मोदकाला आपण कशी करतो तसं हे असं बनवायचं आहे। हे बघा खोबऱ्याची वाटी तयार झाली आहे। अशा मी पाच वाट्या बनवून घेणार आहेत खोबऱ्याच्या। हे बघा आपले हे देवीचे साज मस्त तयार झालेले आहेत आणि ह्या कडकण्या आणि पानं पण आता मी आणखी लाटून घेते आणि मग तुम्हाला सर्व तळायचं ते कसं दाखवते। माझ्या सर्व कडकण्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण तेल तापत ठेवलं आहे, ते बघूया तापलं का। हे बघा तेल तापलं आहे, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आता आपण एक एक करून अशी कडकणी तळून घ्यायची आहे। लगेच उलटायची आहे तिला, कारण पातळ आहेत त्यामुळे त्या लगेच लाल होतील। एकदम खुसखुशीत मस्त झालेल्या आहेत। हे बघा असा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। हे बघा असा निथळायचं आहे कडेला, तुम्ही बघू शकतात कसा मस्त रंग आलेला आहे। ही निथळेपर्यंत आपण दुसरी पण लगेच टाकायची आहे। बघा किती छान झालेली आहे।
हे बघा, आपली हे पण छान तळून झालेली आहे. अशाच मी आता सर्व तळून मग तुम्हाला ते देवीचे साच कसे तळायचे ते दाखवते. मध्यम गॅसवरच तळायचे, जराही मोठा गॅस करायचा नाही आहे. हे बघा, जराही तेलकट नाही आहे आणि एकदम छान अशा बघा खुसखुशीत झालेले आहे मस्त. आता मी या सगळ्या तळून घेते. हे बघा, असे माझे 6 घडांचे छान तळून झालेले आहे. आता आपल्याला देवीचे साज तळून घ्यायचे आहेत. आधी आपण हे पान तळून घेऊया. बघा मस्त तळून झालेलं आहे. आता आपण ही फणी तळून घेऊया. गॅस कमी ठेवायचा आहे, पटकन लाल होतं ते. बघा मस्त तळून झालेली आहे फणी पण. आता आपण वेणी तळून घेऊया. बारीक गॅसवर तळायचे, पूर्ण कमी करून असं छान तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये पण छान खुसखुशीत होईल. हे बघा मस्त वेणी तळून झालेली आहे. आता आपण करंडा फणी तळून घेऊया. हे सगळं थोडं जाड असल्यामुळे गॅस एकदम कमी करून तळायचा आहे आणि कडकण्या मध्यम गॅसवर तळायच्या आहेत. आता याबरोबर आपण खोबऱ्याच्या वाट्याही घालून घेऊया. आता यात आपण जोडवे पण घालून घेऊया तळायला. आणि छान असं सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे सगळं मस्त तळून झालेलं आहे. मी काढून घेते. हे बघा, सर्व तळून झालेलं आहे. हे 4 घड, हा 5वा घड, हा पानांचा 6वा आणि हा 1/7वा, असे 7 घड बनवायचे असतात. आता हे सुई दोऱ्याने ओवून घेणार मी, बांधून ठेवणार आणि नैवेद्य दाखवणार आणि हवाबंद डब्यात ठेवणार. आणि हे तुम्ही ठेवून बरेच दिवस खाऊ शकतात. असा तुम्ही देवीला नैवेद्य नक्की बनवा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि अशाच खूप खूप रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.